या राज्यामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. आता औरंगाबादमध्ये सुद्धा कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळलाय. 16 वर्षाच्या युवकाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातून भावाला भेटण्यासाठी हा युवक आला होता. युवकाला शल्यचिकित्सकांकडे उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे. रुग्णाची कोरोनाची तपासणी सध्या सुरू असून नमुन्यांचा तपासणी अहवाल यायला आता 2 दिवसांचा अवधी लागणार आहे. 16 वर्षाच्या युवकालाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. उत्तर प्रदेशातून भावाला भेटण्यासाठी हा युवक आला होता, मात्र या युवकावर याला कोरोनाची लक्षणं आढळत असल्यामुळे त्याची आता तपासणी केली गेलेली आहे. मात्र 2 दिवस या चाचणीचा जो आहे ते तपास नमुन्याचा अहवाल यायला अजून 2 दिवसांचा हा अवधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत त्याला स्वतंत्र ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये कोरोनाच्या बाधित किंवा कोरोनाच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. अशोक कारके आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. अशोक, कोण हा रुग्ण, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आणि नेमकं आता सगळी काळजी कशी विशेष घेतली जाते? नक्कीच म्हणायचे, राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. औरंगाबादमध्ये आज एक कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे. त्यामध्ये घाटीमध्ये प्रथमोपचार करण्यात आला. औरंगाबाद येथील जिल्हा शल्य चिकित्सक या ठिकाणी एक विशेष ऑपरेटर वार्ड तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी त्याला आता 14 दिवसासाठी त्याच्यावर उपचार करण्यात येईल. त्यानंतर त्याची जी धुक्याची व ब्लडची सॅम्पल्स आहेत ते पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात 2 दिवसामध्ये याचे कन्फर्म रिपोर्ट मिळतील. त्याच्यावर सध्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा रुग्ण कोण आहे त्याबद्दल काय कळलंय का? हा जो रुग्ण आहे उत्तर प्रदेशातील एक 14 वर्षाचा मुलगा, तो त्याच्या भावाला भेटण्यासाठी 4-5 दिवसापूर्वी औरंगाबादला आला होता. आणि आता त्याला काही जे प्राथमिक लक्षणं आहेत कोरोनाची निष्पन्न झाल्यामुळे तो आता कोरोना संशयित असल्याचं आढळून आलंय. म्हणजे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. औरंगाबादमध्ये हा कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळून आलेला आहे. 16 वर्षाचा हा युवक आहे. सध्या त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. 2 दिवसात त्याचा अहवाल येणार आहे. उत्तर प्रदेशातून हा युवक भावाला भेटण्यासाठी आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात आता दिवसेंदिवस संशयितांची संख्या सुद्धा वाढते, तर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत 11 इतकी झालेली आहे.